नमस्कार मित्रांनो, मी सौरभ बिरारी आणि आपल्या दुबई सिरीजमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला दुबईमधला 7वा दिवस आहे आणि आपण सकाळी सकाळी बघा कुठे आलेलो आहे, SS बकेट बिर्याणी येथे. तर हे बकेटमध्ये बिर्याणी देतात, तर एकदम भारी एक्सपिरियन्स असणार आहे. आता बघू आपण ते कसे बनवतात, तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी. तुम्ही बिर्याणी तर बघितली असाल, एकदम भारी स्टाईलने सर्व करतात, बकेटमध्ये बिर्याणी देतात. तर काहीतरी नवीन स्टाईल आहे आणि आता इकडून आपण परत चाललेलो आहे. आपल्यासोबत निले सर आहे, त्यांचीच गाडी ही डॉज. तर ही फास्ट अँड फ्युरियसमध्ये यूज केलेली कार तुम्हाला माहीत असेल. तर 2 दिवस झाले आपण याच्यामध्येच फिरतो आहे. आता नेक्स्ट लोकेशन कोणतं मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ मस्त बघत राहा तुम्ही आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता तर मित्रांनो, खूप ट्रॅफिक होती आणि ट्रॅफिकनंतर आता भरपूर म्हणजे अर्धा तास लागला आम्हाला आणि त्याच्यानंतर आता आपण आलेलो आहोत मिरेकल गार्डन येथे. तर बघू शकता तुम्ही, वर्ल्डमधलं सगळ्यात मोठं फ्लॉवर गार्डन आहे आणि म्हणजे तिथे मिलियन्समध्ये फ्लॉवर्स आहे. तर आता आतमध्ये जाऊया आपण, तुम्हाला सर्व दाखवतो कसं आहे. तर मित्रांनो, आता आपण तिकीट घेतलेलं आहे, 55 दिरहमचं तिकीट आहे, म्हणजे 1000 रुपये होतात आपले इंडियन रुपीजमध्ये तिकीट आहे. तर मित्रांनो, आपल्या या दुबई ट्रीपमध्ये ज्यांनी आपल्याला हॉटेल स्टे स्पॉन्सर केलेलं आहे, त्यांचं नाव आहे श्रीमंत रसोई, ज्यांची मिसळ थाळी संपूर्ण नाशिकमध्ये फेमस झाली आणि कॉलेज रोडवरती असलेलं बेकर्स बाउंटी. तर मित्रांनो, आता आतमध्ये एंट्री केली आपण आणि एवढे फ्लॉवर्स आहे इथे, एकदम थंडगार वाटते. तुम्ही बघू शकतात, जिकडे बघाल तिकडे तुम्हाला फक्त फ्लॉवर्स आणि फ्लॉवर बघायला मिळतील. आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो मी, हे जे प्लेन आहे हे एमिरेट्सचं प्लेन आहे, तर हे सुद्धा पूर्ण फ्लॉवरने बनलेलं आहे. तर याची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये देखील एंट्री आहे.
तर खूपच मोठं गार्डन आहे आताशी हा बघून झालं आहे आमचं जबरदस्त आहे एकदम एकदम भारी म्हणजे दुबईला आले ना तुम्ही तुम्हाला सगळं असं बिगेस्ट लार्जेस्ट टॉलेस्ट सगळं असंच बघायला मिळेल म्हणजे सगळे वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी त्यांच्या देशामध्येच करून ठेवलेले एवढे भारी भारी आहे मस्त वाटतंय फिरून एकदम आणि इथे एवढं थंडगार आहे पूर्ण वातावरण कारण एवढे फ्लॉवर्स आहे मिलियन्समध्ये फ्लॉवर्स लावले त्यांनी इथे त्याच्यामुळे ते एकदम म्हणजे भारी समोर बघा तर मित्रांनो आता आपल्या तर बघून झालेलं आहे पूर्ण मिरेकल गार्डन आणि आता त्याच्यानंतर आपण आता पुढे चाललो आहे तर पुढे आपण रात्री मीना बाजारला जाणार आहे आणि बघू आमचे काही पण प्लॅन होता असता तर आता तुम्हाला डायरेक्टली जाऊनच सांगतो की आता कुठे जाणार आहे मित्रांनो आता आपण मीना बाजारला आलेलो आहे आणि मीना बाजारमध्ये चॉकलेट्स डेट्स खूप फेमस आहे आपल्याकडे चॉकलेट्स बघू शकता तुम्ही त्यानंतर इकडे खजूर्स वगैरे आहेत तर दुबईचे खजूर एकदम फेमस आहे आणि चॉकलेटमध्ये पण खजूर वगैरे असतात तर आम्ही चॉकलेट्स घेतोय आणि इकडून अजून काही शॉपिंगचे प्लेसेस पण आम्ही कवर करणार आहे आणि उद्या तर शेवटचा दिवस आहे आपला दुबईमधला तर उद्याचा पण मी तुम्हाला अपडेट देतो परंतु तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता आपण भेटूयात आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद